नमस्कार, पूजा रेसिपी चैनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत। तर फ्रेंड्स, आता मकर संक्रांति जवळ येत आहे आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना आमच्या परिवाराकडून खूप 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 शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला भोगीच्या दिवशी केली जाणारी मिक्स भाजी करून दाखवणार आहे। तर आमच्या मराठवाड्यामध्ये किती भाज्यांची आणि कशा पद्धतीने ही भाजी बनवतात हे आज मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे। तर फ्रेंड्स, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनपर्यंत आपल्या पूजा रेसिपी चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घंटी या चिन्हाचे बटन प्रेस करायला विसरू नका। म्हणजे काय होईल, असेच नवनवीन आणि पारंपरिक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। तर आता आपण भाजीला सुरुवात करूयात। तर पहिल्यांदा भाज्या पाहूया। तर या ठिकाणी 2 ते 3 भेंडे मी अशा पद्धतीने कट करून घेतल्यात। कांद्याची पात, एक वांग, अर्ध टमाटर, वालाच्या शेंगा, त्यानंतर फ्लावर, कोथिंबीर, या ताटामध्ये 6 भाज्या आहेत कोथिंबीर सोडून, आणि 2 बटाटे यावरचे साल काढून मी अशा पद्धतीने बारीक अशा फोडी करून घेतल्यात। त्यानंतर 1 गाजर, त्यानंतर 1 दोडका, त्यावरच्या शिरा काढून अशा पद्धतीने फोडी केल्यात। 1 शेवग्याची शेंग, त्यानंतर गवारीच्या शेंगा, शिमला मिरची, त्यानंतर ओले मटार आणि मोड आलेली मटकी। तर दोन्ही ताटामध्ये 12 भाज्या आहेत आणि हे दोन मिळून अशा 14 मी भाज्या घेतलेल्या आहेत। लसूण, आलं, 1 चमचा धने, दाळव, शेंगदाणे, खोबऱ्याचा खीस, खोबऱ्याचे तुकडे घेतले तरी चालतील आणि अर्धी वाटी तीळ। तर अशा प्रकारे मी सर्व भाज्या धुवून घेतल्यात, चिरूनसुद्धा घेतल्यात आणि साहित्य तुम्हाला दाखवून झाले। तर आता पहिल्यांदा मी शेंगदाणे, दाळव, अर्धी वाटी तीळ, त्यानंतर आलं, लसूण, धने, खोबर आणि अर्धी कोथिंबीर, मी थोडीशी जास्तीची घेतलेली आहे, थोडी कोथिंबीर जास्त असली म्हणजे ही भाजी अशी मस्त कलरबाज होते। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेणार आहे मी। तर हे पहा, सुरुवातीला कोरडंच मी दळून घेतले आणि त्यानंतर पाणी टाकत आहे। तर हे पहा, एकदम मस्त अशी आपली ही ग्रेव्ही तयार झाली आहे। तर आता लगेच आपल्याला फोडणी टाकायची आहे। तर त्यासाठी कढईमध्ये तेल, मोहरी, मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरे, भाजीला थोडासा वेळ लागतो पण या पद्धतीने तुम्ही करून पहा, मग म्हणाल की खरंच चवदार पण आहे आणि करायला सोपी सुद्धा। मोहरी जिरं चांगलं तडतडून झाल्यानंतर लगेचच ग्रेव्ही टाकून लगेच ताट झाकायचं, नाही तर मग तेलात हे टाकल्या लगेच ही आपली फोडणी उडायला लागते आणि मंद आचेवरती आपल्याला आता याला तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचे। कारण आपण सर्व जिन्नस हे कच्चे घेतलेले आहेत, शेंगदाणे असो किंवा खोबर, दाळव, तीळ, जर आपल्याकडे हे खोबऱ्याची पूड असेल किंवा शेंगदाण्याची पूड असेल, दाळव्याची असेल, तिळाची असेल, तर डायरेक्ट या पूड घेऊन आपण अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकून याची ग्रेव्हीसुद्धा करू शकतो। तर हे पहा, चांगलं तेल सुटलेलं आहे, जवळपास 5 ते 7 मिनटं मी कंटिन्यू तेलामध्ये परतवलेलं आहे। त्यानंतर हळद आणि लाल तिखट, ग्रेव्ही चांगली परतून झाल्यानंतर पहिल्यांदा मी बटाट्याच्या फोडी टाकते कारण शिजायला याला वेळ लागतो आणि आपल्याला सर्व भाज्या 1-1 मिनटाच्या अंतराने टाकायच्या आहेत। तर बटाटे जवळपास 1.5-1 मिनटं लागतील शिजायला आणि त्यानंतर बाकी सर्व भाज्या टाकायच्या आहेत। तर बटाट्यासोबतच मी शेवग्याच्या शेंगासुद्धा टाकल्यात कारण यालासुद्धा शिजायला वेळ लागतो। तर आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून जवळपास 1.5 मिनटे आता शिजून घेणार आहे। यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे म्हणजे हे बटाटे आणि शेंगा चांगल्या शिजतील, आपल्याला शेवटीसुद्धा पाणी भाजीचा अंदाज पाहून टाकता येईल। 1.5 मिनटे झाल्यानंतर गवारीच्या शेंगा आणि वांग्याच्या फोडी, पाण्यामध्ये मी या फोडी ठेवल्या होत्या, थोड्याशा काळसर पडत होत्या म्हणून, त्यानंतर फ्लावर, त्यानंतर शिमला, इथून पुढच्या भाज्या मी 40-40 सेकंद अशा शिजून घेणार आहे आणि नंतरच मग बाकी भाज्या टाकणार आहे। वालाच्या शेंगा,
अर्धा मिनट या वालाच्या शेंगा शिजत आल्या की लगेचच टोमॅटो, तर थोडीशी ही भाजी घट्टसर मला वाटत होती तर त्यासाठी मी परत अर्धी वाटी पाणी टाकले। टोमॅटो मी थोडासा घेतलेला आहे, भाजी आंबूस लागते त्यासाठी टोमॅटो हा अर्धाच घेतलाय। तर आता आपल्याला भेंडी टाकायची आहे, तर डायरेक्ट जर भेंडी आपण भाजीमध्ये टाकली तर भाजी ही चिकट होते किंवा भेंडीसुद्धा जास्त चिकट होते, तर त्यासाठी दुसऱ्या तडक्या पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे, जिरं मोहरी टाकलेली आहे आणि त्यानंतर भेंडी आपल्याला थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी हा मी भेंडी फ्रायचा तडका टाकणार आहे। तर आता एक मिनिट झाल्यानंतर गाजराच्या फोडी, दोडक्याच्या फोडी, जवळपास आता 12 भाज्या टाकून झालेल्या आहेत। आता फक्त मोडालेली मटकी आणि हिरवे ओले वटाणे राहिलेले आहेत टाकायचे। तर आता त्या अगोदर मी थोडंसं पाणी टाकते, भाजी थोडी आणखीन घट्ट वाटत आहे मला। तर तुम्हाला असं वाटेल की या भाजीमध्ये सारखं पाणी टाकताय, ग्रेव्ही असल्यामुळे भाजी ही लगेचच घट्ट होते आणि मी यामध्ये कोमट पाणी टाकत आहे। आता आपल्या जवळपास भाज्या टाकून झाल्यात तर मी अगोदर मीठ टाकून घेते आणि त्यानंतर वटाणे आणि मोडालेली मटकी टाकून घेते। तर आता इकडे भेंडीसुद्धा फ्राय होत आलेली आहे, चांगली शिजवून घ्यायची भेंडी, 4-5 कढीपत्त्याची पानं। आता मी गॅस बंद करते, भेंडी चांगली फ्राय करून झालेली आहे। गॅस बंद करून झाल्यानंतर 1-1.5 चमचे मी लाल तिखट टाकलेलं आहे, भाजीचा अंदाज पाहून टाकायचं, कारण आपल्या घरातलं लाल तिखट हे आपल्यालाच माहीत असतं किती तिखट आहे किंवा कमी तिखट आहे ते। आणि सुरुवातीला पण आपण तिखट टाकलेलं आहे तर त्यासाठी एकतर कलर पण येणार आहे आणि आपण कोमट पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे तर त्याच्यासाठी मीठ मिरचीचा अंदाज कमी येतो, म्हणून मी परत तडक्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे। त्यानंतर कांद्याची पातही टाकून झाले आहे, तर आता वटाणे आणि मोडालेली मटकी टाकते आणि याला जास्त वेळ लागत नाही शिजायला, फक्त 1-1.5 मिनिट। सर्व भाजी आपण आता फक्त 1.5-2 मिनटं लास्ट शिजून घेणार आहोत। सर्व भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत आणि एक एक करून असं स्टेप बाय स्टेप जर भाज्या टाकल्या तर एकदम भाजी ही भारी होते। जर एकत्र भाज्या टाकल्या तर काही भाज्या अशा पटकन शिजतात आणि भाजी ही अशी गरगट्टा होते, तर त्याच्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप भाज्या टाकलेल्या आहेत। आणि सगळ्यात शेवटी तीळ, कारण भोगीच्या दिवशी ही भाजी तीळ टाकूनच केली जाते। आणि सगळ्यात शेवटी भेंडीचा तडका, तर आता याने कलर तर येईल आणि चवसुद्धा खूप भारी लागेल या भाजीची, कारण भाज्या या शिजत असताना ती जी तरी असते ती भाज्यांमध्ये मिक्स होते। तर हे पहा, आपली ही भाजी परफेक्ट अशी तयार झालेली आहे। आता सगळ्यात शेवटी कोथिंबीर, माझी आई याच पद्धतीने भाजी बनवते, फक्त शेंगदाणे, खोबर, तीळ, दाळवं जे काही आपण जिन्नस घेतलेले आहेत ते भाजून घेते आणि त्यांची पूड करून या भाज्यांमध्ये टाकत असते। मी फक्त ग्रेव्ही केली होती, तर फ्रेंड्स तुम्हीसुद्धा याच पद्धतीची भाजी घरी करून पहा आणि कशी झाली होती हे मला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या मैत्रिणींना ग्रुपवरती खूप खूप शेअर करा। ही मी बनवलेली भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।